यंदाच्या गणेशोत्सवात महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळानं खास टूर आयोजित केली आहे. दिवसभरात मुंबईतल्या ख्यातनाम सार्वजनिक मंडळाच्या गणपतींचं दर्शन घेण्याची नामी संधी MTDC उपलब्ध करून दिली आहे. काय आहे ही योजना पाहूया यासाठी हा रिपोर्ट. लालबागच्या राजाचं झटपट दर्शन हवंय, गणेश गल्लीची भव्य गणेश मूर्ती पाहायची आहे. दर्शनाच्या रांगेत धक्के खाण्याऐवजी एसी मधून फिरायचंय, मग मोजा फक्त 3150 रुपये. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळानं ही खास ऑफर जाहीर केली आहे. यंदाच्या गणेशोत्सवानिमित्त MTDC ही खास सोय केली आहे. या टूरमध्ये प्रभादेवीच्या सिद्धिविनायकासह मुंबईतल्या नावाजलेल्या 6 गणेश मंडळांच्या गणपती बाप्पाचं दर्शन घेता येणार आहे. अवघ्या 3000 रुपयात गणेश दर्शन, नाश्ता, जेवण आणि एसी बस मधून प्रवास अशी ही टूर असणार आहे. MTDC या गणेश दर्शन टूरची सुरुवात होईल ती सिद्धिविनायकाच्या आशीर्वादाने. त्यानंतर लालबागचा राजा, गणेश गल्लीतला मुंबईचा राजा आणि चिंचपोकळीच्या चिंतामणीचं दर्शन भाविकांना घेते. लोकमान्य टिळकांनी गिरगावच्या ज्या चाळीत सार्वजनिक गणेशोत्सवाची मुहूर्तमेढ रोवली त्या गणपतीचं दर्शनही भाविकांना घेता येणार आहे. 27 ऑगस्ट ते 3 सप्टेंबर या काळात गणेश दर्शन टूर उपलब्ध असेल. मात्र 28, 29 आणि 30 ऑगस्टच्या टूरमधून लालबागच्या राजाचं दर्शन वगळण्यात आलं आहे. 28 ऑगस्टला गणेश गल्लीच्या गणपतीचं दर्शनही घेता येणार नाहीये. या पॅकेजच्या बुकिंगसाठी maharashtraturism.gov.in या वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन नोंदणी करावी लागणार आहे. लालबागच्या राजाच्या रांगेत अनेक तास धक्के खावे लागतात, कधीतरी अख्खा दिवसही जातो. अशा वेळी अवघ्या 10 तासात मुंबईतल्या 6 गणपतींचं दर्शन घडवण्याची ही योजना महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळानं आखली आहे. विदेशी तसंच परगावहून येणाऱ्या भाविकांसाठी ही टूर फायदेशीर ठरणार आहे. नेहा सिंह सोबत राहुल कुमार, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.